नमस्कार सार्वमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत आज दहा डिसेंबर सकाळचे सात झालेत आतापर्यंतच्या ट्रक गडामोडी श्रीगोंदा तालुक्यातील लोणी वेंकनाथ शिवारातील पवारवाडी येथील चार किशोरवयीन मुले मोटरसायकल व ट्रक अपघातात ठार झाली विशाल संतोष सोनवणे राहुल बाजीराव बरकडे राजकुमार विठ्ठल पवार व प्रतीक नरसिंह शिंदे अशी त्यांची नावे आहेत त्यांचे वय सोळा ते सतरा वर्षादरम्यान आहे बुधवारी सकाळी दौंड नगर महामार्गावरील पवारवाडी फाट्याजवळ हा अपघात झाला भिंगार परिसरात एका गुन्हेगाराला पोलिसांनी तब्बल आठ तास सिनेस्टाईल घेराव घालून अटक केली पोलिसांनी स्वामी रेसिडेन्सी या बंगल्याचा दरवाजा तोडून आत लपून बसलेल्या दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपी लॉरेन्स स्वामी यास अटक केली स्वामीविरुद्ध काही दिवसांपूर्वी भी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता बुधवारी सकाळी सात वाजता पोलिस त्याच्या बंगल्यावर पोहोचले याची कुणकुण लागताच स्वामीने बंगल्याचे दरवाजे आतून लावून घेतले तो आतमध्ये लपून बसला इशारा देऊनही तो बाहेर न आल्याने अखेर आठ तासानंतर पोलिसांनी बंगल्याचा दरवाजा तोडून त्याला अटक केली मुळा धरणाच्या तळाशी असणारा गाळ काढण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत गाळ काढण्यासाठी समितीचे गठन करण्यात आले माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी यासाठी पाठपुरावा केला होता गाळ काढल्यानंतर मुळा धरणाची साठवण क्षमता वाढणार आहे रेखाजारे हत्याकांडातील मुख्य सूत्रधाराचा अद्याप शोध सुरू आहे त्याला काही जण मदत करत असल्याचा संशय आहे कोणी संपर्कात आहे का याचा शोध पोलीस घेत आहेत यासाठी काही जणांची चौकशी करत पोलिसांनी जबाब नोंदवले दरम्यान हत्याकांडात अटक असलेल्या सागर भिंगारदेवे ऋषिकेश पवार व आदित्य चोळके यांना अकरा डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत पोलीस कर्मचाऱ्यासोबत झालेल्या वादग्रस्त संभाषणाची सत्यता पडताळणीसाठी नगरचे तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक डॉ दत्ताराम राठोड यांना स्वतःच्या आवाजाचा नमुना देण्याचे आदेश जिल्हा न्यायालयाने दिले होते या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने स्थगिती दिली आहे पुढील सुनावणी चार जानेवारी दोन हजार एकवीस रोजी होणार आहे विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी जिल्हा परिषदेच्या चांगल्या कामाचे कौतुक करताना अन्य कामातील संत गतीबद्दल फटकारले घरकुलांच्या कामात असणारी चाल ढकल ग्रामपंचायत पातळीवर होणाऱ्या अपहाराच्या रकमेची वसुली ग्रामपंचायतींना देण्यात येणाऱ्या डीव्हीडी लोनच्या वसुलीच्या कामाबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली यात सुधारणा करण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली शिर्डी परिसरात येण्यास बंदीची नोटीस एकतर्फी असून काहीही झाले तरी शिर्डीत जाणारच असे भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी म्हटले आहे शिर्डी संस्थांनी पोशाखासंदर्भात लावलेला फलक काढून टाकावा अन्यथा दहा डिसेंबरला स्वतःहून हा बोर्ड काढू असा इशारा त्यांनी दिला आहे त्यांना शिर्डी हद्दीत प्रवेश करण्यास आठ ते अकरा डिसेंबरपर्यंत बंदी करण्यात आली असून शिर्डीचे विभागीय दंडाधिकाऱ्यांनी याबाबत आदेश काढले आहेत शिर्डी पोलिसांनी पुणे येथे त्यांच्या घरी जाऊन या आदेशाची नोटीस त्यांना दिली या प्रकरणात आज काय घडते याकडे भाविकांचे लक्ष आहे पाथर्डी तालुक्यातील एकनाथवाडी शिवारात गांजाच्या शेतीवर पोलिसांनी बुधवारी रात्री कारवाई केली तीन ठिकाणी छापे टाकण्यात आले लाखो रुपयांच्या गांजाची झाडे जप्त करण्यात आली आहेत शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा व पाथर्डी पोलीस पथकाने ही कारवाई केली पाथर्डी पोलीस ठाण्यात गांजाची मोजणी रात्री उशिरापर्यंत सुरू होती या होत्या ठळक घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या दे देशदूत दे डॉट कॉम या संकेतस्थळाला नमस्कार